मी संतोष नाता करणे, मुक्काम पोस्ट अनुरोध तालुका फलटण जिल्हा सातारा। आता आतापर्यंत मी जागेवरतीच बाग दिलेली आहे, 15 वर्षाची बाग आहे आपली, जागेवरतीच दिलेली आहे। आणि ह्या 2 वर्षात इथे यायला बोलू लागता, मागं एक वेळ आलो तुम्ही, तर व्यवस्थित वाटलं मला, म्हणून आता इथं चालू केलेलं आहे सगळा माल। मी आता पहिलाच तोडा, फक्त निम्मा तोडा जागेवरती दिलता, परत सगळा माल इथं आणून दिलाय। जागेवर म्हणजे निम्म्यांनी रिजेक्ट निघतो। मग ज्या वेळेस मी 116 माल जागेवर दिलता, 116 दिल्यानंतर रिजेक्ट माल निघाला, मला 100 रुपये बसला येतो। तुम्ही जर दरवर्षी युरोप युरोप करत बसला तर युरोप नक्कीच करा, परंतु युरोप पेक्षाही जर चांगलं रेट मिळत असेल आता सध्या बाजारपेठेमध्ये, तर आपलं नुकसान करून घेऊ नका। आता जशी आता यांनी सांगितलं, यांची मुलाला सांगितली की मी युट्यूब चॅनल पाहून इथं आलो, सगळ्यात शेवट आलो, पण आता शेवट माझा इथं गुड होतोय, परंतु आधी जर मी इथं आलो असतो तर माझ्या मालाशी नक्कीच पैसे घडले असते, असे एक आवड काय कोणाने सांगितलं असते, मूळ मधून इथं आलेले साहेब। काय काय टायमिंगला असे झालंय, तिथं 90 रुपयाने एक लाईन रिजेक्ट केलेला माझ्या इथे 100 रुपयाने एक लाईन असं होतंय। झालंय बऱ्याच वेळेस झालंय, माझी 9-10 वर्षाची बाग आहे, मी म्हणजे बाई 2 वर्षात लहान आहे आला लक्षात, मी युरोप केलंय सगळ्या गोष्टी केल्यात, हे माणसाला माहिती आहे सगळं। बालाजी एक्सपोर्ट वाल्याला मला वाटतं 2016 मी बालाजी वाल्याला दिलता माल, शेतकऱ्यांनी 145 रुपयाने दिलता। आता सध्या काय होतंय की तुमच्या बागेमध्ये समजा माल मागतात 100-125 रुपये 130 रुपयाने, तर तुमचा आता तो माल सांगता व्यापारी की आम्ही 150+ घेऊन आला, तर गोळीच तुमची 130 चालू होती, म्हणजे ज्या बागेमध्ये बाग तुमची 130 माहिती गोळी 130 चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये सध्या गुजरात राजस्थानचा समजा जरी पिरियड आता वाढला असला, तर 100 ग्रॅमच्या आतली माल आम्ही सांगले सध्या मागं ठेवा, आणि 125-130 ग्रॅमच्या मालचे पुढचे रस आता सध्या काढा, तुमचे पैसे आता घडून जातील। सध्या तर चांगली माल कुठंच नाही, त्यामुळे चांगल्या मालाला डिमांड या मार्केटमध्ये आहे। इतर कंपनी अनेक कंपनीची खरेदी येतो, म्हणजे समजा मॉल असेल, स्टॉल असतील, किंवा पुण्याचं काही भाग असेल, किंवा मुंबई शहरातलं काही इथलं खरेदी चालते, किंवा गोव्याची खरेदीतलं चालते, किंवा सगळे चांगले टॉपच्या मालाची खरेदी इथलं पुण्यामध्ये चालते। देशातील कुठलीच भागात भेट पुण्यात जो रेट मिळतो तो रेट देऊ शकत नाही टॉप मालाच्या रेटला, बाकीचे रेट जनरली खप्त आहेत, विक्री होत आहेत त्याचे, परंतु चांगल्या मालाला आता जी मागणी आहे, जी डिमांड आहे, आता थंडीमध्ये डिमांड कमी असतं, परंतु अजूनही रेट टिकून आहेत। आता सध्या आपल्या मालाचे नक्कीच पैसे करून घ्या, एवढंच मी या निमित्ताने सांगतो, आणि आपल्या सगळ्यांनी आपल्या मुलाखती दिल्या, मी आपल्या दोघांचे आभार मानतो, धन्यवाद। मी शिवरत्न दीपक गायकवाड, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर। इथे आल्यानंतर आम्ही इतर मार्केटलाही गेलो, परंतु केडी चौधरी इथे आल्यानंतर आम्हाला एक आमच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून चांगल्या मालाला चांगला रेट भेटतो, चांगला दर भेटतो हे अनुभवायला मिळलं, व इतर मार्केटची पारदर्शकता व केळी चौधरीची पारदर्शकता ह्यात खूप जमीन आसमान याचा फरक आहे, व चांगले माल लवकर आणून जागेवर न देता मार्केटिंग करणं योग्य आहे। तुम्ही आता इतर मार्केटला ज्या वेळेस जात गेला होता, तुम्हाला तिथे एखादा कुठला पॉईंट चांगला वाटला का त्या मार्केटमध्ये, किंवा इथं जो पुण्यावर येत असता तर नक्की शेतकऱ्याला चांगून पैसे जास्त मिळाले असते, असं काय कुठलं इतर मार्केट तुम्हाला वाटलं का इतर मार्केटमध्ये? नाही तसं नाही, इतर मार्केटमध्ये नाही, आपल्या इथे एकच समजून आलं की शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याची सुरक्षितता, मालाची सुरक्षितता ही 100% होते, माल व्यवस्थित जोपासला जातोय, शेतकऱ्यांनी नाही आलं तरी सुद्धा मालाची काळजी घेतली जाते, ही एक चांगली गोष्ट मला वाटतं भारतातल्या कुठल्याच मार्केटमध्ये नसेल, माझ्या तर अनुभवातून मी हे सांगतो। बरोबर आहे की आपण एक लक्षात ठेवा, शेतकरी काय असतं दिवसभर थकलेला असतो, थकल्यानंतर मार्केटला गेल्यानंतर ते मालाची राखणचं गरज बसायचं म्हणलं तर एकदम सोपं नाही, रात्रभर जागायचं, बरोबर, परत सकाळी दिवस माल विक्री केल्यानंतर ते मालाचे रक्षण करायचं, परत वजन होसवून थांबायचं, मग पट्टी मिळणार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या दरवेळेस आपण सगळे अनुभवलेल्या आहेत, ह्यातनं जाऊन बदल केले, ह्यातनं जसं बदल केलं शेतकऱ्याला रात्री आल्यानंतर कसा आराम करता येईल, सकाळी उठल्यानंतर त्याची कशी आपण काळजी घेता येईल, किंवा त्यांना सकाळी निलाव झाल्यानंतर कसं लवकरात लवकर मोकळं करता येईल,
याची आमच्या पिढीने नक्कीच काळजी घेतली आहे. त्यामुळे गेली 75 सालापासून म्हणजे साधारणतः 40-45 वर्ष आपण शेतकरी सेवा करतोय. हे करत असताना आपण शेतकऱ्यांचे कुठेही लबाडी केली नाही, सगळे पारदर्शक आपण ट्रान्सपरन्सी केलेली. त्यामुळे शेतकऱ्यांना एकदम योग्य तो न्याय मिळतो, या ठिकाणी आल्यानंतर मिळतो. ओपन लिलाव बाजारपेठ असल्यामुळे, ओपन लिलाव असल्यामुळे शेतकऱ्यांना एक त्यांचा माल कसा गेलेला आहे हे लगेच त्या चिठ्ठी होती आपण लिहिलेलं असतं. कच्चं वजन, पक्क वजन, ग्राहकाचे नाव, बाजार भाव हे सगळं त्या ठिकाणी दिसल्यामुळं शेतकऱ्यांना एक समाधान व्यक्त करतात. सध्या आपण आता माल 2-3 मार्केट केले, समजा 2-3 मार्केटला तुम्ही जाऊन आला, तुम्हाला तुमच्या अनुभव तुम्ही शेअर केला की मला इतर मार्केटपेक्षा इथं चांगलं वाटलं, मी तुमच्या मार्केटला शेवट आलो. जर मी पहिल्या आला असतो आमचे नक्कीच पैसे घडले असते. परंतु तुम्ही जर शेवट जरी आला असता, अजून तुमचा जरी माला असेल, आता तुमच्या कटिके झालो आहे, तरी तुमचा शेवट आता गोड होत चाललेला आहे. बरोबर. तुमचा माल हा लोकल विक्रीला जातोय, परराज्यात जाणाऱ्या मालाचं डिमांड थोडंफार फक्त गोळीचं डिमांड कमी आहे, परंतु चांगल्या बाकीच्या मालाचं रेट चांगलीच आहे. परंतु तुम्हाला ह्या मार्केटला आल्यानंतर तुम्हाला इथं जे आम्ही युट्यूबला क्लिप देतो, म्हणजे हलका मालाचा रेट, चांगल्या मालाचा रेट किंवा चांगल्या मालाची टिपा, हलक्या मालाची टिपा, ह्या एकदम त्याच क्लिपा असतात का वेगळ्या असतात? नाही, एकदम त्याच क्लिप असतात. आणि दुसरी गोष्ट, या क्लिपा बघून सर्व शेतकऱ्यांना अंदाज येतो रेट काय चालू आहेत काय नाही, त्याचा मलाही अंदाज आला. हो, मी तर त्याच्यामुळे सगळ्यात उशीर आलो. कारण असं आहे, मला मी रेट पाहत नव्हतो. यूट्यूबला आपलं सबस्क्राईब केल्यानंतर मला ते व्हिडिओ दररोज किंवा 1-2 दिवसातून डायरेक्ट शो व्हायला लागले. बरं, तेव्हापासून मी पाहत होतो. ते पाहिल्यानंतर मला यायला उशीर झाला. आता ते मला पश्चाताप होतं की आपण उशीर आलो. यूट्यूब चॅनल करायचं कारण एकच आहे की महाराष्ट्र राज्यातला मला मी विकू शकत नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जे शेतकरी जागेवरती माल देतात अशा शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको म्हणून तो यूट्यूब चॅनल काढून आपण शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करत असतो की जेणेकरून समजा बागेमध्ये माल कसा आहे, मार्केटला रेट कसा जातोय, याचा एक शेतकऱ्यांना एक नक्कीच अंदाज येतोय. आणि सध्या तेजीचं वातावरण आहे. युरोप युरोप करून शेतकरी युरोप युरोप करतात, परंतु युरोपपेक्षाही चांगला दर आता या मार्केटमध्ये मिळतो आपल्याला. फक्त मीडियम मालाला रेट आता सध्या कमी, 100 ग्रॅमच्या आतली गोळी असेल किंवा 125 ग्रॅमच्या आतली गोळी असेल ती थोडी मागं ठेवली तरी नक्कीच चालेल. कारण आता गुजरात राजस्थानच्या मालामुळं त्या राशीला थोडाफार इफेक्ट आहे जाणवतोय. परंतु बाकीची जी माल आहेत 150-200 ग्रॅमपासून पुढं 100 रुपये प्लस 110-115 पासून स्टार्ट होतात. मी अशा शेतकऱ्यांना विनंती करेल की आपण जागेवरती देण्यापेक्षा मार्केटला मोकळं करायला या आणि मग डिसिजन घ्या की जागेवरती द्यायचा का मार्केटला द्यायचा. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.